नमस्कार मित्रांनो युवराज अकॅडमी ट्वेंटी फोर या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण विराम चिन्ह यावर आधारित परीक्षेला कशा स्वरूपामध्ये प्रश्न विचारले जातात व कुठलं विराम चिन्ह कशा स्वरूपामध्ये लावलं जातं हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ चालू करण्याच्या अगोदर तुम्हाला सर्वांना दसऱ्याच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि आता विद्यार्थी मित्रांनो वेळ न लावतो व्हिडिओची सुरुवात करूया तर पा चिन्ह आणि या ठिकाणी पा केव्हा हो वापरतात ते आणि उदाहरण तर पहा पूर्णविराम पूर्णविराम कधी कधी तुम्हाला फक्त असा जे काही पूर्णविराम दिला जाईल या ठिकाणी असा कॉमा दिला जाईल आणि त्या ठिकाणी तुम्हाला म्हणतील की हे खालीलपैकी कुठलं चिन्ह आहे तर तुम्हाला लक्षात आलं पाहिजे पूर्णविराम चिन्ह आता पूर्णविराम हे कधी वापरलं जातं तर पहा विधान किंवा वाक्य पूर्ण झाले आहे दाखवण्यासाठी याचा वापर केला जातो काय विधान किंवा वाक्य पूर्ण झालंय ह्याचं दाखवण्यासाठी काय म्हणजे एखादं वाक्य किंवा विधान जर पूर्ण झालं असेल तर या पूर्णविरामचा वापर केला जातो त्याच्यानंतर पहा शब्दाचा संक्षोप दाखविण्यासाठी सुद्धा याचा उपयोग केला जातो तर पहा या ठिकाणी उदाहरणं महत्त्वाचे असतात प पहा मी दररोज अभ्यास करतो मी दररोज अभ्यास करतो वाक्य पूर्ण आहे म्हणजे या ठिकाणी पहा पूर्ण विराम आहे त्याच्यानंतर पहा स खांडेकर म्हणजे विष्णू सकाराम खांडेकर म्हणजे पहा वाक्याचा संक्षेप दाखविण्यासाठी म्हणजे पहा वी आता या ठिकाणी पूर्ण नाव न देता पहिलं अक्षर लिहिले वी त्याच्यानंतर स त्याच्यानंतर पहा म्हणजे पूर्ण वाक्य जे आहे ते खांडेकर म्हणजे पहा वाक्याचा संक्षेप लिहिण्यासाठी उदाहरण तुम्हाला जर म्हणायचं असल तर गोनी दांडेकर गो आता हे झालं गो त्याच्यानंतर गो, क्वामा गोनी नि त्याच्यानंतर दांडेकर गोनी दांडेकर अशा स्वरूपामध्ये म्हणजे या ठिकाणी तुम्हाला एखादं जे काय नाव संक्षिप्त रूपामध्ये म्हणजे शॉर्टकट रूपामध्ये जर लिहायचं असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी पूर्णविरामचा वापर करावा लागतो आता अर्धविराम पहा या ठिकाणी जे काही चिन्ह आहे ते व्यवस्थित लक्षात ठेवा अर्धविराम कशाला म्हणतात तर हा झाला मित्रांनो अर्धविराम पहा हा झाला अर्धविराम पूर्णविराम फक्त फुल स्टॉप दिलेला जातो आणि हे जे काही जे अर्धविराम आहे हा अशा स्वरूपामध्ये अर्धविराम असतो हा सुद्धा मुद्दा म्हणजे अर्धविराम कशाला म्हणतात पूर्णविराम कशाला म्हणतात स्वार्थ स्वल्पविराम कशाला म्हणतात यावर सुद्धा आधारित प्रश्नाला परीक्षेला प्रश्न प्रशनल विचारले जातात फक्त या ठिकाणी तुम्हाला हा स्वल्पविराम दिला जाईल आणि खालीलपैकी हे चि वरीलपैकी चिन्ह कशाचे तर तुमचा लक्षात आलं पाहिजे आता पहा महत्वाचा प्रश्न आता असा येतो की मराठी भाषेमध्ये सर्वप्रथम विरामचिन्ह व हे जे काही वेगवेगळे चिन्ह आहेत वापरण्याची सुरुवात कोणी केली तर विल्यम कॅरी विल्यम कॅरी विल्यम विल्यम कॅरी हा इंग्रजी व्याकरणकार होता यांनी याची सुरुवात केलेली तर पहा मराठी भाषेमध्ये जे काही विरामचिन्ह जर कुठल्या भाषेतून आलेले आहेत असा प्रश्न जर आला तर तुम्हाला त्या ठिकाणी इंग्रजी इंग्रजी किंवा इंग्लिश इंग्रजी किंवा इंग्लिश जे ऑप्शन असेल त्या ठिकाणी तुम्हाला ते ऑप्शन निवडायचं आहे कारण की मराठी भाषेमध्ये जेवढे काही आपल्याला जे काही विरामचिन्ह चिन्ह आलेले ते पूर्णपणे जे काही चिन्ह आहेत ते इंग्रजी भाषेकडून मराठी भाषेकडे आलेले आहेत तर पहा अर्धविराम तर अर्धविराम कधी वापरतात दोन छोटी वाक्ये उभयान्न अवयांनी जोडली जातात त्यावेळेस अर्धविराम चिन्हाचा वापर केला जातो आता या ठिकाणी पहा मित्रांनो ढग खूप गरजत होते पण पाऊस पडला नाही म्हणजे पहा या ठिकाणी ढग खूप गरजत होते आता या ठिकाणी हा जो काय पण आहे हा अव्यय काय पण हा उभ्यानववी अव्यय आहे कधी कधी तुम्हाला असंच वाक्य दिलं जाईल आणि विचारलं जाईल की ढग गरजत होते पण पाऊस पडला नाही तर या वाक्यातील उभ्याण्णव अवयाचा प्रकार ओळखा तर हे न्यूनत्व बोधक अव्यय पहा ज्या ठिकाणी पहा या ठिकाणी पहा म्हणजे कमीपणा दाखवला जातो ज्याही वाक्यातून कमीपणा ज्या उभ्यानव्या अवयाने दाखवलं जातो ते न्यूनत्वबोधक बोधक असतं प असं बाकी पहा आईना बरं आहे बाकी थोडं म्हणजे डोकं दुखत आहे अशा म्हणजे बाकी थोडं डोकं दुखत आहे म्हणजे अशा स्वरूपाचे जे काय असतात ना जे आज काय न्यूनत्वबोधक म्हणजे कुठले तरी कमीपणा दाखविला जातो त्याला न्यूनत्वबोधक बोधक असे म्हणतात या ठिकाणी पहा ढग खूप गरजत होते आता या ठिकाणी पहा अर्धविराम विराम दिलेले ढग खूप गरजत होते पण पण पाऊस पडला नाही म्हणजे प पण पाऊस पडला म्हणजे उभ्यानवी अवयवाने दोन वाक्य जोडण्यासाठी अर्धविराम चिन्हाचा वापर केला जातो पुढे पाहता आता स्वल्पविराम पहा सोल्पविराम कधी वापरला जातो तर पहा हाय स्वल्पविराम चिन्हाचं हे सोल्पविराम चिन्ह कुठलंही पा, व्यवस्थित लक्षात द्या हे स्वल्पविरामचं चिन्ह आहे त्याच्यानंतर पहा एकाच जातीचे अनेक शब्द लागोपाठ आल्यास म्हणजे एकाच जातीचे जर शब्द लागोपाठ आल्यास त्यानंतर स्वल्पविराम वापरला हो जातो त्याच्यानंतर पहा हाक मारताना यापुढे नावापुढे हाक मारताना नावापुढे वापरताना या ठिकाणी स्वल्पविरामचा वापर केला जातो तर कसा वापर केला जातो आपण आता या ठिकाणी पाहूयात तर पहा एकाच जातीचे अनेक शब्द सोबत आले आहेत आता पहा या ठिकाणी गंगा यमुना गोदावरी आणि नर्मदा वास्तविक पाहता कृष्णा हे जे काही सर्व कशाचे नाव आहेत हे नद्याचे नाव आहेत हे कशाचे नाव आहेत नद्याचे नावे आहेत म्हणजे एकच वेगवेगळ्या प्रकारचे जर एकच नावे जर या ठिकाणी जर येत असतील तर त्या ठिकाणी याचा वापर केला जातो या शब्दात नद्याचा वैष्णव इकडे ये म्हणजे अशा स्वरूपामध्ये याचा वापर केला जातो म्हणजे या ठिकाणी तुम्हाला लक्षात काय ठेवायचं म्हणजे अर्धविराम काय कशाला मानतात स्वल्पविराम कशाला मानतात पूर्णविराम कशाला मानतात अशा स्वरूपामध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचे आणि ते वाक्यामध्ये कुठे वापर केला जातो हे सुद्धा तो या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे पुढे पहा आता पाहत आपण अपूर्ण विराम आता अपूर्णविराम किंवा उपविराम त्याला काय म्हणतात अपूर्णविराम किंवा उपविराम तर उपविराम कसा असतो या ठिकाणी अशा स्वरूपामध्ये उपविराम असते म्हणजे दोन टिंब असतात एका खाली एक दोन टिंब असतात त्याला काय त्याला काय अपूर्ण विराम किंवा त्या ठिकाणी उपविराम असे म्हणतात आता पहा याचा वापर कधी केला जातो तर वाक्याच्या शेवटी तपशील द्यावायचा असल्यास वाक्याच्या शेवटी तपशील द्यावायचा असल्यास म्हणजे एखाद्या वाक्याविषयी जर माहिती द्यायची असेल तर त्या ठिकाणी आपल्याला तपशील म्हणजे काय माहिती देणे तर त्या ठिकाणी याचा वापर केला जातो कसे तर पहा या ठिकाणी नामाचे प्रकार खालीलप्रमाणे आता पहा नामाचे प्रकार म्हणजे नामाविषयी माहिती द्यायची पहा नामाविषयी माहिती द्यायची परंतु या ठिकाणी काय केले नामाचे जे काय प्रकार आहेत ते खालील प्रमाणे आहेत म्हणजे या ठिकाणी पहा हा जो काय आहे हा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अशा स्वरूपामध्ये या ठिकाणी तुम्हाला चिन्ह द्यावं लागतं त्याच्यानंतर पहा सामान्य नाम हा झाला स्वल्पविराम विशेष नाम हा सुद्धा स्वल्प विराम नाम म्हणजेच नामाचे प्रकार पहा सामान्य नाम विशेष नाम आणि भाव नाम तर हे सांगण्यासाठी आपल्याला तपशील द्यावायचा असेल तर आपल्याला कुठल्या या ठिकाणी या ठिकाणी जो काही चिन्ह वापरतात त्याला काय म्हणतात त्याला अपूर्ण विराम असे म्हणतात त्याला काय म्हणतात अपूर्ण विराम असे म्हणतात आता पुढे पा प्रश्नार्थक चिन्ह आता काही काही अर्थबोध करणारे सुद्धा असतात म्हणजे जे काही विराम चिन्ह असतात हे काही विराम दर्शवणारे असतात तर काही अर्थबोध करणारे असतात जसे पा प्रश्नार्थक चिन्ह अर्थबोध करतात उद्गारवाचक चिन्ह हे सुद्धा अर्थबोध करतं तर पहा या ठिकाणी आता प्रश्नार्थक चिन्ह आपण या ठिकाणी पाहूयात तर प्रश्नार्थक चिन्ह पहा प्रश्नार्थक वाक्याचे शेवटी प्रश्नार्थक वाक्याचे शेवटी दिला जातो म्हणजे जा पहा एखाद्याला प्रश्न विचारला जातो त्यावेळेस आपण प्रश्नार्थक चिन्हाचा वापर केला जातो पहा तू केव्हा आलास तू केव्हा आलास म्हणजे त्याला प्रश्न विचारला म्हणजे एक तर तो, 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 तो काय म्हणणार काल आलो उद्या आलो एका घंट्यापूर्वी आलो म्हणजे एखाद्याला प्रश्न विचारला जातो त्यावेळेस प्रश्नार्थक चिन्ह वापरलं जातं हा मुद्दा तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचा आता पहा उद्गारवाचक चिन्ह यावर खूप वेळेस प्रश्न विचारले जातात तर उद्गारवाचक चिन्ह म्हणजे काय आपल्या मनातल्या भावना जे काय आपल्या मनातल्या जे काही भावना असतात त्या सांगण्यासाठी या उद्गारवाचक चिन्हाचा वापर केला जातो जसे पा मनातील भावना व्यक्त करणाऱ्या शब्दाच्या शेवटी याचा वापर केला जातो जसे पा या ठिकाणी अरे अरे तो नापास झाला अरे अरे तो नापास झाला म्हणजे आपल्या मनातली काही दुःखद घटना आहे म्हणजे अरे अरे तो नापास झाला वा शब्बास तू खूप छान काम केलेस अशा स्वरूपामध्ये म्हणजे वा शब्बास याच्या याच्या नंतर जे चिन्ह दिले जाते त्याला उद्गारवाचक चिन्ह असे म्हणतात हे आपल्या मनातल्या भावना आहेत म्हणजे अरे अरे तो नापास झाला म्हणजे या ठिकाणी पहा अरे अरेच्या नंतर उद्गारवाचक चिन्ह दिले म्हणजे आश्चर्यकारक एखादी घटना घडते त्यावेळेस उद्गारवाचक चिन्हाचा वापर केला जातो अरे बापरे केवढा मोठा साप या ठिकाणी पहा अरे बापरे का उद्गारवाचक आहे हे काय आपल्या मनातील भावना म्हणजे आपल्या मनातील भावना दाखवण्यासाठी उद्गारवाचक चिन्हाचा वापर केला जातो किंवा ज्या काही घटना असतात त्यावेळेस उद्गार वाचक चिन्हाचा वापर केला जातो आता अवतरण चिन्ह आता अवतरण चिन्हाचा वापर कसे कधी केला जातो पा अवतरण चिन्ह हे दोन स्वरूपामध्ये लिहिले जातात या ठिकाणी पा हे झाले अवतरण चिन्ह हे काय झालं अवतरण चिन्ह हे पा या ठिकाणी हे एक अवतरण चिन्ह आणि हे डबल डॅचं हे एक अवतरण चिन्ह तर पहा या ठिकाणी याचा वापर कधी केला आता एकेरी अवतरण चिन्ह कधी वापरलं जातं आणि हे दुहेरी अवतरण चिन्ह हे जे काही दुहेरी अवतरण चिन्ह आणि हे एकेरी अवतरण चिन्ह तर एकेरी अवतरण चिन्ह कधी वापरलं जातं पहा एखाद्याच्या शब्दावर जोर द्यावाचा असल्या म्हणजे एखाद्या शब्द जर तुम्हाला जोर, जोर द्यायचा जर असाल तर एकेरी अवतरण चिन्ह वापरलं जातं आणि दुहेरी अवतरण चिन्ह कधी वापरलं जातं तर बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द जसेचे तसे दाखविण्यासाठी याचा वापर केला जातो जसे की पहा डायरेक्ट इन डायरेक्ट स्पीचमध्ये याचा वापर केला जातो इंग्रजीमध्ये troppata जे काही उदाहरण आहेत त्याच्या माध्यमातून आपण समजून घेऊयात आता मूल वर्ण असे म्हणतात आता जोर कशावर दिला जाते पा एखाद्या शब्द जोर द्यायचा मूल काय म्हणतात वर्ण असे म्हणतात म्हणजे महत्वाचा शब्द काय या ठिकाणी वर्ण आहे म्हणून या ठिकाणी पहा सिंगल इनव्हर्टेड कॉम्यामध्ये दिलेला आहे आणि डबल इन्व्हर्टेड कॉम म्हणजे ड शिंगल अवतरण चिन्ह आणि डबल अवतरण चिन्ह आणि इंग्लिशमध्ये जर सांग इन्व्हर्टेड कॉमा असे आपण म्हणतो तो म्हणाला आता तो काय म्हणाला पा म्हणजे त्याच्या तोंडचे शब्द जशाच तसे सांगितलेले आहेत पा तो म्हणाला तो काय म्हणाला मी येईन तो काय म्हणाला मी येईन म्हणजे एखाद्याच्या तोंडचे शब्द जशाच तसे जर सांगायचे असतील तर आपल्याला डबल अवतरण चिन्ह म्हणजे डबल इनव्हर्टेड कॉमा वापरावा लागतो हा मुद्दा तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचा पुढे पाहता आता संयोगचिन्ह संयोगचिन्हाचा वापर कधी केला जातो दोन दोन शब्द जोडताना दोन शब्द जोडताना याचा वापर केला जातो दोन ओळीच्या शेवटी शब्द अपुरा राहिल्यास या ठिकाणी याचा संयोगचिन्हाचा वापर केला जातो संयोगचिन्हाचा या ठिकाणी वापर केला जातो आता पहा या ठिकाणी विद्यार्थी आणि भांडार म्हणजे दोन शब्द जोडण्यासाठी आपण काय केला याचा वापर केलेला आहे म्हणजे संयोग चिन्हाचा वापर पहा दोन शब्द जोडण्यासाठी केला जातो ओळीच्या शेवटी अक्ष अपुरा शब्द राहिल्यास तो शब्द जोडण्यासाठी याचा वापर केला जातो म्हणजेच पहा विद्यार्थी आणि भांडार म्हणजे या ठिकाणी विद्यार्थी आणि भांडार हे दोन वेगवेगळे वे शब्द जोडण्याचं कार्य के कोण केले हे जे काय दोन शब्द जोडण्याचं कार्य जे काय केलंय ते काय संयोगचिन्ह संयोग म्हणजे काय मिलन संयोग या शब्दाचा अर्थ होतो काय मिलन संयोग म्हणजे होते मिलन म्हणजे एकत्र करणे संयोग म्हणजे काय एकत्र करणे किंवा मिलन याचा असा त्याचा अर्थ होतो अशा स्वरूपामध्ये तुम्ही याला लक्षात ठेवू शकता पुढे पहा मला काल कल्पना विलास विलासात्मक रिकाम जागा आता या ठिकाणी पहा वाक्य या ठिकाणी जे काही शब्द या ठिकाणी चुकला म्हणजे या ठिकाणी पहा मला कल्पना विलासात्मक आता या ठिकाणी लिहायला जागा आहे का नाही म्हणजे या ठिकाणी नी लिहिला तर म्हणजे याचाच अर्थ काय नी याला जे बंध जे काय नी आणि बंद याला जोडून आहेत म्हणजे हे जे काय सोबत आहेत असा याचा अर्थ होतो म्हणजे पहा मला कल्पनात्मक निबंध लिहायला आवडतो म्हणजे कल्पनात्मक निबंध काय मला लिहायला आवडतो म्हणजे नी जे काय हे नि नी आणि हे जे काय बंद आहेत हे एकच शब्द आहेत म्हणजे फक्त या ठिकाणी पहा लिहिण्यासाठी जागा नाही म्हणून याचं हे जे काही डॅश मारायला आहे हा डॅश या ठिकाणी यांना जोडण्याचं कार्य करत आहे अशा स्वरूपामध्ये तुम्हाला संयोगचिन्ह लक्षात ठेवायचं आहे संयोगचिन्ह म्हणजे काय दोघांचं मिलन करणे एकत्रीकरण करणे म्हणजे ज्याला संयोगचिन्ह असे म्हणतात म्हणजेच पहा या ठिकाणी दोन शब्द जोडण्यासाठी संयोग चिन्हाचा वापर केला जातो पुढे पहा आता आपण पाहूयात या ठिकाणी पहा आपसरण चिन्ह आपसरण चिन्ह म्हणजे स्पष्टीकरण द्यायचं असलं त्याला डॅश आपण म्हणतो त्याला आपसरण चिन्ह असे म्हणतात आता पहा संयोग चिन्ह आणि आपसरण चिन्हामध्ये जर तुमचा फरक लक्षात आला असेल संयोग चिन्ह हे लहान असतं संयोग चिन्ह हे काय लहान असतं तर आपसरण चिन्ह हे काय असतं मित्रांनो आपसरण चिन्ह हे मोठं असतं ज्यावेळेस तुम्हाला संयोग चिन्ह या या ठिकाणी तुम्हाला जर संयोगचिन्ह ओळखायला जर सांगितलं त्या ठिकाणी तुम्हाला चिन्ह हे ऑप्शन देणार नाहीत आणि ज्या वेळेस तुम्हाला चिन्ह ओळखण्यासाठी सांगितलं त्यावेळेस तुम्हाला संयोगचिन्ह हे ऑप्शन वाक्यामध्ये दिलं जाणार नाही हा मुद्दा तुम्हाला लक्षात ठेवायचा कारण की यामध्ये फरक फक्त छोटासा एक म्हणजे छोटं असतं आणि एक म्हणजे मोठं असतं परंतु प्रश्न विचारते वेळेस तुम्हाला एक तर संयोग प पर्याय दिला जाईल किंवा चिन्ह म्हणजे जे काय चिन्ह याचा प पर्याय दिला जाईल तर त्यानुसार मग तुम्हाला या ठिकाणी निवडायचं आहे पुढे पहा बोलता बोलता विचार मालिका तुटल्यास कशाचा वापर केला जातो किंवा असं पण विचारला जाईल की बोलता बोलता मालिका तुटल्यास खालीलपैकी कुठल्या चिन्हाचा वापर केला जाईल मग तुम्हाला पर्याय दिला जाईल विराम चिन्ह अर्धविराम चिन्ह पूर्णविराम चिन्ह आणि नंतरचा ऑप्शन दिला जाईल संयोगचिन्ह तर अशा स्वरूपामध्ये तुम्हाला या ठिकाणी प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात म्हणजेच पहा या ठिकाणी जे काही चिन्ह आहेत ते कशा स्वरूपामध्ये वापरले जातात याचासुद्धा तुम्हाला या ठिकाणी विचार करणं महत्वाचं आहे आता पहा मी गेलो पण आता मी गेलो पण या ठिकाणी पहा तो मुलगा ज्यांनी पारितोषिक मिळवले त्याच्यानंतर पहा मिळवले म्हणजे आपल्या विद्यालयात आहे म्हणजे ज पा मी गेलो पण तो मुलगा ज्यांनी पारितोषिक मिळवले आपल्या विद्यालयात आहे म्हणजे पा दोन वाक्य जे काही जोडण्यासाठी या ठिकाणी पहा याचा वापर केलेला आहे म्हणजे बोलता बोलता जी काही विचार मालिका तुटलेली आहे याचा वापर केला आहे आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला लक्षात काय ठेवायचं परीक्षेच्या दृष्टिकोनातून प्रश्न सरळ विचारला जाईल की आपल्या मनातील भावना व्यक्त करण्यासाठी खालीलपैकी कुठल्या चिन्हाचा वापर केला जातो त्यावेळेस तुमच्या लक्षात आलं पाहिजे की त्यावेळेस आपल्याला उद्गारवाचक चिन्हाचा वापर करायचा प्रश्न असा विचारला जाईल की एकेरी प्रश्न असा विचारला जाईल एखाद्या शब्दावर जोर द्यावाचा असल्यावर खालीलपैकी कुठल्या चिन्हाचा वापर केला जाईल त्यावेळेस तुमच्या लक्षात आलं पाहिजे एकेरी अवतरण चिन्ह बोलणाऱ्या तोंडचे शब्द जशास तसे लिहायचे असतील तर त्यासाठी कुठल्या चिन्हाचा वापर केला जातो तर त्यावेळेस तुम्हाला दुहेरी अवतरण चिन्ह असं उत्तर द्यावं लागेल प्रश्नार्थक वाक्याच्या शेवटी कुठलं चिन्ह वापरलं जातं तर ते प्रश्नार्थक चिन्ह वापरलं जातं अशा स्वरूपामध्ये तुम्हाला याचं उत्तर द्यावे लागतील तर पहा मित्रांनो अशा स्वरूपामध्ये जे काही चार पाच मिनिटाचा व्हिडिओ होता परंतु मित्रांनो या टॉपिकवर तुम्हाला एक ते दोन प्रश्न शंभर टक्के विचारला जातो हा टॉपिक तुम्हाला महत्त्वाचा असणार आगामी परीक्षेसाठी त्यामुळे तुम्हाला यावर जास्तीत जास्त फोकस मारायचं मित्रांनो जेही टॉपिक आपण आपल्या चॅनलवर अपलोड केले ते सर्व परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहेत आणि तुम्हाला तुमचे यश गाठण्यासाठी नक्कीच आपला प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला मदत करेल तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बाजूचं घंटीचं बेलयकन त्याला सुद्धा प्रेस करा तुम्हाला जर काही तुमच्या मनामध्ये दे शंका असेल तर युवराज अकॅडमी ट्वेंटी फोर या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की तुम्ही तुमची शंका मांडू शकता तर मित्रांनो या ठिकाणी आपण थांबूयात व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा थँक्यू धन्यवाद